नमस्कार, मी अश्विन बापट। रात्रीचे 8 वाजता आपण बघताय माझा सिटी न्यूज। सुरुवातीला बातमी येते मराठा आरक्षणासंदर्भातली। सलग 5व्या दिवशी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी आंदोलकांनी घोषणाबाजी केली आणि घोषणाबाजी करतानाच मनोज जरांगे यांनी पाणी प्यावं अशी विनंती आंदोलकांतर्फे करण्यात आली। त्यानंतर आंदोलकांनी शांतता राखावी असं आवाहन मग जरांगे यांनी केलं। यावेळी आंदोलक भावूक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। आंदोलकांच्या विनंतीला मान देत जरांगेंनी पाणी घेतलं, मात्र पाणी पिणार पण मागे हटणार नाही असा इशारा आता जरांगेंनी दिलाय। ही दोन दृश्य एकीकडे भावनिक साथ आंदोलकांनी घातली, मात्र दुसरीकडे जरांगेंनी पाणी तर घेतलंय मात्र आपण मागे हटणार नाही, आपला उपोषणाचा पवित्रा कायम आहे असा निर्धार त्यांनी केलेला। तर 5व्या दिवशी जरांगे पाटलांचं उपोषण सुरू आहे। त्यांची तब्येत काहीशी खालावली आहे। मराठा आरक्षणासाठी आपला लढा सारूच राहील असा निर्धार त्यांनी बोलून दाखवलाय। तर जरांगे पाटलांनी वैद्यकीय उपचार घेण्यासही नकार दिलाय। डॉक्टरांचं एक पथक जरांगेंच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे, मात्र जरांगे कुठलाही वैद्यकीय उपचार हे घेत नाही आहेत। ही दोन दृश्य पुन्हा एकदा। जरांगेंची तब्येत काहीशी बिघडलेली आहे। सलग 5वा दिवस आहे उपोषणाचा, तर दुसरीकडे या बिघडलेल्या तब्येतीच्या कारणास्तव त्यांचा माईक हातात घेतलेला थरथरणारा हातही या दृश्यांमध्ये पाहायला मिळतोय। तर उपचारास देखील त्यांनी नकार दिलेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।